लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सरोजने राहुल आणि नैनाच्या लग्नात कलाला खूप मोठा अधिकार दिलाय कारण या सगळ्यामध्ये दोन हेतू असतात एक म्हणजे रोहिणीने घेतलेलं वचन रोहिणीने अद्वैतकडून जे वचन घेतलेलं असतं त्या वचनामुळे आता मात्र चांदेकर परिवारामध्ये खूप मोठी फूट तर पडणार असते पण चांदेकरांची जी वडलोपाजित प्रॉपर्टी असते वडलोपाजित पेढी असते त्याच्यावरती मात्र आता रोहिणीने हक्क मागितलेला असतो आणि साधेपणाने अद्वेतने आता मात्र कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून जे वचन दिलेलं असतं त्यामुळे चांदेकरांच खूप मोठं नुकसान होणार असतं पण या सगळ्यामध्ये हुशार कला चांदेकरांची मोठी सून असल्याचं अचूक कर्तव्य निभावत कुणालाही न दुखवता लग्न सुद्धा करते रोहिणीच्या हे लक्षात पण येत नाही आणि चांदेकरांची प्रॉपर्टी ही चांदेकरांकडेच राहते अशी कलाने केलेली भन्नाट युक्तीमुळे रोहिणी तोंडावरती पडते आणि हे सगळं ज्या वेळेला सरोजला समजतं त्यावेळेला सरोज मात्र भर लग्नामध्ये सगळ्यांच्या समोर कलाला चांदेकरांच्या मोठ्या सुनेचा मान सन्मानाने स्वतःहून देते कारण आज जर का रोहिणी जिंकली असती तर रोहिणीने सगळी प्रॉपर्टी हडप करत अद्वेतला सगळ्यामध्ये चांदेकरांच्या प्रॉपर्टीवरती अधिकार सांगितला असता आणि या सगळ्यासाठी सरोजने आता रोहिणीचा बरोबर बंदोबस्त करत लग्नामध्ये चांदेकरांची मोठी सून म्हणून अख्ख्या कोल्हापुरापुढे कलाचा स्वीकार केलेला असतो कलाला हा स्वीकार म्हणजे आपला खूप मोठा सन्मान वाटतो आणि रोहिणी स्वीकार केल्यावरती आपोआपच अद्वैत आता कलाचा स्वीकार करणार असतो या सगळ्यामध्ये कलाने रोहिणीला कसं हरवलं प्रॉपर्टी सांदेकरांची कशी वाचवली आणि सरोजला ही गोष्ट कशी कळली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू इकडे रोहिणी लग्नाला तयार नाही हे ज्या वेळेला कलाला समजतं ती विचार करते नाही म्हणजे रोहिणी आत्यांचा खूप मोठा हा, हा डाव आहे आणि हा डाव मला जर उधळून लावायचा असेल तर मात्र मला आता या सगळ्यामध्ये रोहिणी अत्यांना पाहिजे ती रोहिणीकडे येते आणि म्हणते तुम्ही जर सरळ मनाने लग्नाला तयार झालं तर ठीक आहे पण तसंही काहीही झालं तरी राहुलचं लग्न दुसरं कोणासोबत होणार नाही याची खबरदारी मात्र मी चांगलीच घेईन त्यामुळे तुम्हाला दुसरा कोणता पर्यायच आहे अख्ख्या कोल्हापुरामध्ये नैमाताई प्रेग्नेंट आहे हे पसरणार आहे म्हणजे भले नैनाताईची बदनामी होते पण मी दुसऱ्या कोणत्या मुलीला या सगळ्यामध्ये अडकू देणार नाही कारण राहुल सारख्या माणसाला दुसरी कोणीही मुलगी असली तरी तो शेण खायचं काही थांबवणार नाहीये त्यामुळे निर्णय तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही लग्न लावून द्या नाहीतर रा आयुष्यभर राहुलला बिना लग्नाचं ठेवा आणि या सगळ्यामध्ये आबांचा आणि आद्वेतचा तुम्ही रोष ओढवून घ्याल हे वेगळंच असं म्हणत कलाने रोहिणीला धमकी ती रोहिणी विचार करते ही म्हणते ते तर खरं आहे कारण आता इतकं सगळं मोठं प्रकरण झाल्यावरती सरदेशचा साखरपुडा मोडल्यावरती कोल्हापुरातलं कोणतंही प्रस्त माझ्या राहुलसोबत लग्नाला तयार होणार नाही म्हणजे मी एकुलती एक मुलगी आणून राहुलला त्याचा मालक बनवायचे स्वप्न बघते पण या सगळ्यामध्ये जर का राहुलने माती खाल्लेली आहे तर मग राहुलला कोण मुलगी देणार आणि मग मी जर का या रोष ओढवेल आणि आता अद्वेतचा पण रोष ओढवेल त्यापेक्षा मी या लग्नाला तयार होते पण या लग्नाला तयार होताना रोहिणी डोक्यामध्ये प्रॉपर्टीचा विचार करत असते आणि मग ती कडे येते अद्वैतला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ती, ती एकट्या अद्वेतला गाठते गाठते कारण ज्या वेळेला कला नसेल सरोज नसेल अशीच वेळ तिला गाठायची असते कारण कला आणि सरोज या दोघी हुशार आहेत त्या अद्वैतला असं काही करू नाहीत हे मात्र रोहिणीला असतं मग खूप मोठा आता प्लॅन करत बोलवते म्हणते ठीक आहे मी लग्नासाठी तयार आहे पण माझी काही अट आहे यावरती अद्वैत म्हणतो तुझी अट मी मान्य करेन त्यावरती रोहिणी म्हणते या घरामध्ये ज्या दिवशी जे घडलं ना म्हणजे मला आणि राहुलला या घरातून बाहेर हकलून देण्याचं आबा बोलले आता मला ती धास्ती नको आहे यापुढे यापुढे मला आणि राहुलला या घरात मानाचं स्थान मिळालं पाहिजे अद्वैत म्हणतो हो ते तर तुला मिळणारच आहे यावरती रोहिणी सांगते नाही मला हे सगळं कागदोपत्री पाहिजे म्हणजे ज्या दिवशी आता राहुल आणि नैनाचं लग्न होईल त्या दिवशी आपली पा, पारंपरिक जी पेढी आहे ती पेढी ती पेढी तू राहुलच्या आणि माझ्या नावावरती करशील असं मला वचन दे यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो हे बघ आत्या हे मला आबांसोबत बोलायला लागेल रोहिणी म्हण ते मी तुझ्याकडे वचन मागायला आले ना आबा तुझ्या शब्दाच्या बाहेर नाहीयेत नाहीतर नाहीतर हे लग्न होणार नाही आता आद्वेत मूळ खूप मोठ्या धर्मसंकटात अडकतो आणि तो विचार करतो नाही काहीही झालं तरी हे लग्न व्हायला पाहिजे आणि राहुल वचन देऊन अडकतो राहुल या वचनात अडकला याची कल्पना आतापर्यंत सरोजला किंवा आता बाकी कुणालाच नसते सरोजला सुद्धा याच्याबद्दल काहीच माहीत नसतं आणि कलाला पण माहीत नसतं पण रोहिणीने अचूक डाव खेळलेला असतो फायनली रोहिणी लग्नाला तयार होते आणि रोहिणी लग्नाला तयार झाल्यावरती आता इकडे ती लग्नाची मागणी घालण्यासाठी सुद्धा जाते खऱ्यांच्या घरी लग्नाची मागणी घालण्यात जाते लग्नाचं बोलणं होतं फायमली लग्न करण्याचं पण ठरतं आणि रोहिणी या सगळ्यामध्ये कशी तयार झाली हे फक्त आणि फक्त अद्वेतलाच माहिती असतं अद्वेतने कुणाशी शेअर केलेलं नसतं पण त्याच वेळ अद्वैत आबांना भेटतो आणि म्हणतो मी रोहिणी आत्याला वचन दिले आबा म्हणतात कसलं वचन यावरती अद्वेत सांगतो रोहिणी आत्या लग्नाला तयार नव्हती म्हणून मी तिला वचन दिले की या सगळ्यामध्ये जर का तुला हे लग्न करायचं असेल ती मला सांगितलं मी हे लग्नाला तयार होईन पण त्यासाठी तू मला जी चांदेकरांची पारंपरिक पेढी आहे म्हणजे ज्या पेढीवरून सगळ्यात जास्त इन्कम होतं ती पेढी अचूक रोहिणीने मागितलेली असते आणि मग आबा आदरतात आबा म्हणतात अद्वेता हे तू काय केलंस ही पेढी चांदेकरांकडेच राहिली पाहिजे म्हणजे कितीही झालं तरी रोहिणी आपली मुलगी आहे हे खरं असलं ना तरी सुद्धा रोहिणीला ही पेढी देता येणार नाही अद्वैत म्हणतो आबा असं का मग मात्र आबा म्हणतात कारण ही तुझ्या आजा पेढी आहे आणि या पेढीला जर का तू तिला दिलंस ना तर आपला चांदेकरांचा मूळ मूळ जो पुरुष आहे ना तो नाराज होईल आता मात्र अद्वैत खूप मोठ्या धर्मसंकटात अडकतो पण आबा मी तर आत्याला वचन दिलेलं आहे आबा म्हणतात काय करून बसलास रोहिणीने अचूक डाव साधलेला आहे असं म्हणत आबा आता इकडे खूप अस्वस्थ होतात कलाला हे सगळं समजतं कलाला समजतं की रोहिणी रोहिणीने या सगळ्यामध्ये अद्वेतला अचूक अडकलेलं आहे अद्वेतला अडकवण्यासाठी जी केलेली चाल आहे ती चाल आता कलाला कळते मग मात्र कला इकडे रोहिणीला अचूक धडा शिकवायचं ठरवते कारण ज्या वेळेला लग्नाचे दिवस जवळ येतात त्यावेळेला कला आता रोहिणीला जाऊन भेटते आणि म्हणते तुम्ही या लग्नासाठी तयार कसे झालात हे मला कळलेलं आहे तुम्ही चांदेकरांची वंश परंपरागत पेढी आहे ना ती मागितलीत आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते या सगळ्यामध्ये तुम्ही आबांना धर्मसंकटामध्ये टाकताय मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्हाला चांदेकरांचं प्रॉपर्टीज हवे ना मग तुम्ही चांदेकरांची दुसरी कोणतीही पेढी आबांकडे मागू शकता पण ही पेढी आबांकडे मागू नका आबा या धर्मसंकट नका ती रोहिणी म्हणते तू गप्प बस मग मात्र इकडे कला सांगते ठीक थी आहे मग मी आता जे मेन आहे ना गोष्ट ती सगळ्यांना सांगणार आहे रोहिणी म्हणते कोणती मेन गोष्ट आणि कलाकडे असं काहीतरी सिक्रेट असतं की ज्याच्यामुळे रोहिणीचा पूर्णपणे आता तोंड पडतं आणि ते सिक्रेट म्हणजे हे असतं कला म्हणते ठीक आहे तुम्ही आता ह्या सगळ्यामध्ये तीच पेढी घ्या पण ती पेढी घेतलीत ना तर सगळ्यांसमोर हे सत्य येईल की लग्नाच्या दिवशी ज्या वेळेला नैनाताई पळून गेली होती ना त्यावेळेला तुम्ही मला त्या ठिकाणी राहायला सांगितलं माझे घरचे तयार नव्हते पण तुम्ही फोर्स केलात हे मी सगळ्यांना सांगेन आता मात्र रोहिणी गडबडते हे काय घडलं माझ्याकडून म्हणजे या सगळ्यामध्ये ही अजूनही हे लक्षात ठेवून आहे आत्ता सगळेजण फक्त राहुलवरती चिडलेत पण ज्या वेळेला सत्य समजेल की मी हे सगळं केलं तर सगळे माझ्यावरती चिडतील आणि आता आमच्या दोघांची पण हक्कलपट्टी घरात न होईल म्हणजे नैनाला घेऊन आम्हाला रस्त्यावरती राहावं लागेल आता मात्र रोहिणी म्हणते ठीक आहे तू जर म्हणतेस तर मला चांदेकरांची पारंपरिक पेढी नको मला दुसरी कोणतीही पेढी चालेल असं म्हणत इकडे आता रोहिणी माघार घेते पण या दोघींच चाललेलं बोलणं अचूकपणे आता ऐकते ती म्हणजे इकडे सरोज सरोजला कळत की बाप रे म्हणजे किती मोठं नुकसान या कलामुळे वाचलंय नको त्या वचनामध्ये अद्वैत अडकला होता आबांना पण काही करता नसतं आलं कारण अद्वेतने वचन देऊन बसला होता म्हणजे या सगळ्यामध्ये इकडे रोहिणीने मोठा डाव साधलेला पण आज कलामुळे आज कलामुळे या सगळ्यातनं आपण वाचलो आता मात्र इकडे सरोज लग्नामध्ये खूप मोठी अनाउन्समेंट करते आणि ती आबांना सांगते आबा मला या लग्नामध्ये मोठ्या सुनेचे जे आहेत नवीन ते सगळे कलाने करावे असे वाटतात आबांना तर विश्वास बसत नाही आहे अद्वेतला पण विश्वास बसत नाही त्यावेळेला आता मात्र सरोज मोठा खुलासा करत आबांना सांगते आबा, आबा चांदेकरांना खूप मोठ्या धर्मसंकटातून या मुलीने वाचवले आबा म्हणतात काय बोलतेस तू यावरती सरोज घडलेला प्रकार सांगते हो या मुलीने धर्मसंकटामधून वाचवलंय आणि तुम्हाला माहिती आहे का आबा या मुलीमुळे आज आपल्याला आज आपल्याला खूप मोठा दिवस दिसतोय नाहीतर चांदेकरांची मेन पेढी आपल्याला हिला द्यावीच लागली असती असं म्हणत खूप मोठा खुलासा आता मात्र इकडे केल्यावर ती सरोज कलाला जो मोठ्या सुनेचा मान असतो तो मान मरातब देण्यासाठी तयार होते फायनली कलाने जिंकलेलं असतं सरोजचं मन आणि अद्वेतचं मन सुद्धा